संगमने तालुका दूध उत्पादन प्रक्रिया संघाची दर्जेदार उत्पादन राजहंस दूध, राजहंस सुगंधी दूध, दही, ताक, दूध, लस्सी, खीर, खवा आणि पेढ्यासोबत राजहंस श्रीखंड, आम्रखंड, गुलाबजामुन, रसगुल्ला, सोनपापडी, अंजीर मलई आणि मँगो बर्फी, मँगो ड्रिंक, राजहंस अक्वा, राजहंस शुद्ध सात्विक पौष्टिक कवितानंद। जनतेला खोटी आश्वासनं देऊन सत्तेमध्ये आलेलं केंद्र आणि राज्यामधील भाजपाचं सरकार खोटारडं आणि फसवा असल्याचा हल्लाबोल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. भाजपा सरकारच्या विरोधामध्ये मंगळवारी 10 एप्रिलला शिरूर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचं हल्लाबोल आंदोलन झालं. यावेळी पाबळफाटा येथे झालेल्या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री पवार बोलत होते. भाजपा सरकारच्या काळामध्ये महागाईनं जनतापुरती होरपळून निघाली आहे. खोटी आश्वासनं देणारं खोटारडं हे सरकार असून शेतकऱ्यांना कर्जमाफीची खोटी आश्वासनं दिली, विजेची वाईट अवस्था झाली आहे, शिक्षणाचा बोजवारा उडालाय, एसटी कर्मचाऱ्यांची वाईट अवस्था आहे, असे एक ना अनेक प्रश्न सोडवण्यामध्ये हे सरकार अपयशी ठरलं असून मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार वाढलाय. शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकाला बाजारभाव नाही आहे, शेतकरी उद्ध्वस्त होत चाललाय. या सरकारला शेतकऱ्यांविषयी आस्था नसल्याचा आरोप करून सर्वच क्षेत्रामध्ये हे सरकार अपयशी ठरलं असल्याचा घणाघात यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलाय. जीएसटीमुळे माझ्या व्यापाऱ्यांचं कमर न मोडलं, त्यांना नक्की कळेना. परवा माळीनगरला एकानी कंपोस्ट खत दिलं कारखान्यातनं, त्या कंपोस्ट खताला 5% जीएसटी लावला. असलं हे नादान सरकार. खताच्या किमती वाढवत आहे, सिमेंटच्या किमती वाढवत आहे. जो शेतकरी उद्ध्वस्त होत चालला आहे, शेतकऱ्याच्या कुठल्याही पिकाला दर दिला जात नाहीये. काकडी असेल, वांगी असेल, टोमॅटो असेल, कांदा असेल किंवा धान्य असेल, फळबाग असतील. माझ्याकडे आता आकडे की काही काही ठिकाणी वांगी 1.70 रुपये किलो विकली. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते यांनी देखील सरकारवर जोरदार हल्लाबोल करून भाजपाचे सरकार भ्रष्टाचारी सरकार असून जनतेच्या भावनांशी खेळणारं हे सरकार असल्याचा घणाघात यावेळी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारला उलथून टाकल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस स्वस्त बसणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी यावेळी दिलाय. शेवटी वैतागून सभागृहात एका दिवशी मी मुख्यमंत्र्याला म्हणलं, अहो मुख्यमंत्री जर आवडा तुमच्या मंत्र्यांना, अरे कशा कशात खाल्ले नाही तर आमच्या मराठवाडा येत म्हण. संतोष शिंदे, सी न्यूज मराठी, शिरूर.